ध्वजारोहण म्हटलं की प्रत्येकालाच वाटतंय ते आपल्या हातून व्हावं. मात्र एका महाविद्यालयाच्या प्राचार्याने चक्क ध्वजारोहणाचा मान गावातीलच माजी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला दिलं आणि थेट स्वातंत्र्यदिनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हा ध्वजारोहण 15 ऑगस्ट 2023 रोजी लाखांदूर तालुक्यातील चिचाड बारव्हा येथील श्री हरिदास महिला महाविद्यालयात कुंदा गणेश भुरले यांच्या हस्ते करण्यात आलाय. सविस्तर असे की 15 ऑगस्ट 2023 रोजी सर्वच शाळा महाविद्यालयांसह शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्याचे शासन आदेश होते. त्यानुसार स्थानिक चिचाड बारवा येथील श्री हरिदास महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात माजी स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नी कुंदा गणेश भुरले यांना ध्वजारोहकाचा मान देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ तासलवार, खुशाल धटारे, वासंती बगमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य जितेश रांगडाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध नारे देखील दिले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीला गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे संचालन यशवंत भोरगे तर आभार सुरेश राठोड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.